ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालंय. त्या 92 वर्षांच्या होत्या. पहाटे झोपेत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर उपचारासाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मंदार गोंजारीकडनं. मंदार, प्रभा अत्रे भारतीय शास्त्रीय संगीतातील अतिशय मोठं नाव. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. इतरही अनेक पुरस्कार होते आणि अगदी अखेरच्या टप्प्यापर्यंत शास्त्रीय गायन त्यांनी सुरू ठेवलेलं होतं. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवामध्ये देखील त्यांनी हजेरी लावलेली होती आणि इतरही अनेक कार्यक्रमांना त्या पुण्यामध्ये हजेरी लावत होत्या. 92 वर्ष वय असलं तरी सक्रिय होत्या. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना त्या दिसायच्या. मात्र पहाटे झोपेमध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांचे नातेवाईक अमेरिकेमध्ये आहेत आणि ते आल्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कदाचित त्यासाठी 1 ते 2 दिवस लागू शकतात. ठीक आहे. तर प्रभा अत्रे यांचं निधन झालंय. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. किराणा घराण्याच्या त्या सुविख्यात गायिका होत्या. स्वरागिनी आणि स्वरंजनी नावाची 2 पुस्तकं देखील त्यांनी लिहिली होती. त्याचबरोबर काही रागांचा त्यांनी नव्याने आविष्कार देखील केला होता. यामध्ये अपूर्व कल्याण, दरबारी कौंस, पटदीप मल्हार, शिवकाली, तिलंग भैरव या रागांचा समावेश आहे, ज्यांचा आविष्कार त्यांनी स्वतः केला होता आणि या रागांना स्वतःच्या सुरावटींच्या माध्यमातून त्यांनी सजवलं होतं. त्याचबरोबर त्या भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर त्यांचा देखील गाढा अभ्यास होता आणि विदेशातल्या बहुतांश विद्यापीठांमध्ये देखील त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची शिकवण दिली होती. तर लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम सर आता फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत. मुकुंद सर, रशीद खान यांच्यानंतर दुसरी महत्वाची धक्कादायक बातमी आणि दुःखद संगीत विश्वासाठी प्रभा अत्रे यांचं निधन. अगदी खरंय, रशीद खान यांचं निधन अकाली झालं. प्रभात यांचं निधन अकाली झालं असं म्हणता येणार नसलं तरी त्या आजच्या गायक आजच्या दिवसापर्यंत गात्या होत्या. बरोबर. आजच त्यांचा मुंबईत कार्यक्रम ठरला होता आणि त्या मुंबईला येणार होत्या. त्यामुळे प्रभातेंसारख्या अतिशय विचक्षण आणि प्रतिभावंत कलावंताचं निधन ही भारतीय संगीतासाठी फार महत्व अतिशय क्लेशदायक अशी घटना आहे. यात काही वाद नाही. गेली जवळजवळ 70 वर्ष प्रभाताई स्वरमंचावर गात आहेत आणि 70 वर्षांमध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपली प्रतिभा टवटवीत ठेवण्याकडचं जे सामर्थ्य त्यांच्याकडे होतं ते खरोखरच अतुलनीय आणि कौतुकास्पद म्हणता येईल असं होतं. त्यांचे जे गुरु होते त्यांचं नाव सुरेशबाबू माने. सुरेशबाबू माने हे किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खान यांचे चिरंजीव. त्यामुळे त्यांना थेट किराणा घराण्याची तालीम मिळाली होती. सुरेशबाबू आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडं प्रभातेंनी आपलं गाणं गायनाचं शिक्षण घेतलं. पण त्याच्या पलीकडे जाऊन किराणा घराण्याची गायकी एका वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचं त्यांचं जे कौशल्य होतं ते त्यांनी आत्मसात केलं आणि स्वप्रतिभेनं स्वतःच्या विचारांनी त्या संगीताकडे पाहायचं त्यांनी ठरवलं. त्यामुळे संगीत हे फक्त सादर करण्याची गोष्ट नसून त्याचा विचार, त्याचा अभ्यास पण करायला पाहिजे हे लक्षात आल्यामुळे त्यांनी संगीताच्या शिक्षणाकडे पण खूप लक्ष दिलं. त्या SNDT विद्यापीठात संगीत विभागाच्या प्रमुख होत्या. त्यांनी संगीतावर खूप लेखन केलेलं आहे, अतिशय सुंदर लेखन केलेलं आहे आणि कलावंताला प्रतिभेतून निस्फुरण येतं म्हणजे काय होतं याचं एक सुंदर असं विश्लेषण त्यांनी कवितांमधून केलेलं आहे. भावगीत असो, नाट्यसंगीत असो, ठुमरी असो, ख्याल असो, या सगळ्या प्रकारात प्रभा त्यांनी एक अतिशय स्वतंत्र अशी आपली छाप उमटवलेली आहे. अगदी गेल्या वर्षीपर्यंत पुण्याच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा समारोप त्यांच्या गायनानेच होत होता. या 1922 म्हणजे गेल्या 23 डिसेंबरमध्ये झालेल्या महोत्सवात फक्त त्या गाऊ शकल्या नाहीत त्यांच्या प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे. पण त्यांचं
प्रकृती इतकीही काही खालवलेली नव्हती की त्या अशा अखाली आपल्यातून निघून जातील अशी स्थिती असेल. पण ते सगळं घडलं आहे आणि आपल्या सगळ्यांना ही अतिशय चटका लावून जाणारी अशी घटना आहे. अगदी बरोबर. शेवटपर्यंत, अगदी म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत गाता आणि वाहता गळा त्यांचा होता. मुकुंद सर, त्यांच्यासोबतच्या काही आठवणी, काही किस्से तुम्ही सांगू इच्छिता? त्यांच्यासोबतच्या आठवणी खूपच आहेत. म्हणजे एक गमतीचा भाग असा, मी त्यांना काय म्हणायचो की तुम्ही गाण्याकडे यायचं काही कारण नाही, कारण त्यांचे वडील आणि आई हे दोघंही शिक्षकी पेशातले होते. त्यामुळे ते पुण्यात आणि शिक्षण त्यांचं पुण्यात झालं. तर जेव्हा यांना गाणं शिकायचं ठरवलं तेव्हा यांनाही माहीत नव्हतं आपण गाणं शिकायचं म्हणजे काय, आणि त्या आई वडिलांनाही माहीत नव्हतं यांना गाणं शिकवायचं म्हणजे काय, आणि त्या एकदम सुरेशबाबू मानेंकडे शिकायला लागल्या. आणि सुरेशबाबू माने हे तसे त्यांची ख्याती आवलिया कलावंत अशी होती, अतिशय मूडी असे त्यांचं स्वरूप, त्यांचा स्वभाव होता. पण प्रभातेंवर त्यांनी अमाप प्रेम केलं आणि त्यांना आपली सगळी कला अतिशय प्रेमानं त्यांच्यापर्यंत पोहोचवली. प्रभातेंनी त्यांचं गाणं, त्यांच्याकडून गाणं घेत असताना हिराबाईंकडेही त्यांचा संपर्क आला आणि हिराबाईंकडेही त्यांनी गाण्याचं हे शिक्षण घेतलं. पण त्यांची पहिली जी ध्वनिमुद्रिका आली मारू बिहाग मधली आणि कलावती मधली, त्या ध्वनिमुद्रिकेनं प्रभातेंच्या आवाजाकडे, त्यांच्या गायकीकडे, त्यांच्या सादरीकरणाकडे सगळ्या भारताचं आणि खऱ्या अर्थानं जगाचं लक्ष गेलं. ती ध्वनिमुद्रिका खूप प्रचंड लोकप्रिय झाली, ती अजूनही लोकप्रियतेच्या शिखरावर असणारी आहे. आणि त्यामुळे त्या ध्वनिमुद्रिकेतून प्रभातेंना पुन्हा एकदा मैफली कलावंत म्हणून एक स्थान मिळायला लागलं. कारण त्यांनी मैफली खूप कमी केल्या. त्या नेहमी मला म्हणायच्या की मी खूप उशिरा मैफलींकडे वळले, मी संगीताच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष दिलं. पण त्यानंतरही गेली 40-50 वर्ष त्या जगभर हिंडत होत्या आणि प्रकृतीला न जुमानता त्यांनी आयुष्यभर मैफली केल्या दिसेल. म्हणजे आज सुद्धा मुंबईमध्ये स्वरप्रभा या कार्यक्रमात त्यांचं गायन ठरलेलं होतं. त्यामुळे गाणं हेच त्यांचं सगळा श्वास होता, गाणं हाच त्यांचा ध्यास होता आणि गाणं हेच त्यांचं श्रेयस होतं आणि प्रेयस पण होतं. बरोबर आहे. त्यामुळे प्रभात्रे हे नाव जरी घेतलं की गातानाच त्यांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो. धन्यवाद सर, आपण आपल्या भावना या निमित्ताने व्यक्त केल्या त्याबद्दल. आपण पुन्हा एकदा मंदारकडे जाऊयात. मंदार, प्रभा अत्रे या शेवटपर्यंत गात्या होत्या आणि आज त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे? प्रभा अत्रे या अगदी शेवटपर्यंत कार्यरत होत्या. एक युट्यूबची सिरीज म्हणा किंवा युट्यूबचा एक जो एपिसोड आहे तर तो प्रकाशित होणार होता किंवा रिलीज होणार होता आणि त्यासाठी त्यांचं जाण्याचं नियोजन होतं. 92 वर्षे जरी वय असलं तरी त्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत होत्या आणि तेवढ्याच सक्रिय होत्या. आता मुकुंद संगोराम सरांनी जसं सांगितलं की गाणं हाच त्यांचा श्वास होता आणि पूर्णपणे त्यांचं आयुष्य हे गाण्याला वाहिलेलं होतं आणि त्याला संबंधित, त्याच्याशी संबंधित ज्या काही गोष्टी होत्या त्या शेवटपर्यंत प्रभा अत्रे करत राहिल्या होत्या. थोडं ठीक आहे. मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आरती अंकलेकर टिकेकर सुद्धा आता आपल्यासोबत आहेत. आरतीताई, प्रभा अत्रे यांचं निधन संगीत विश्वाला एक मोठा धक्का रशीद खान यांच्यानंतर. खरंच म्हणजे प्रभाताई जातील असं कधीच वाटत नव्हतं, कारण का त्या इतक्या चिरतरुण होत्या. गेल्या वर्षीच आता नोव्हेंबरमध्ये कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये ऐकायला, त्या कार्यक्रम ऐकण्यासाठी अगदी ताठ बसून पहिल्या रो मध्ये गाणं ऐकायला रात्री 11 बसल्या होत्या. स्टेजवर पण बसलेल्या असताना त्या 92 वर्षाच्या वाटायच्याच नाहीत अजिबात. आणि अविरत काम करत असत. मला आठवते ती मी 10 वर्षाची असताना त्या आमच्या घरी आलेल्या होत्या बाकरे साहेबांबरोबर. आमिर खान साहेबांचे शिष्य बाकरेजी आणि प्रभाताई मिळून आलेले होते. गेली 50 वर्ष मी प्रभाताईंना वेळोवेळी भेटती आहे आणि त्यांचं कॉन गली गयो असो, त्यांची पहिली कलावती असो, मारू बिहाग असो, त्यांच्या बंदिशी अनेक शिष्या त्यांनी तयार केल्या, अनेक त्यांची रेकॉर्डिंग अजून आपण ऐकतो आणि भावगीतं एकापेक्षा एक सुंदर गायलेल्या आहेत त्या. आणि चिरतरुण होत्या त्या, कायम हसतमुख,
इतकी सुंदर, ते नेहमी सुंदर साडीमध्ये सुंदर बॉर्डरची आणि इतक्या दिसायच्या पण छान. बरोबर. आणि फार अभ्यासक होते, इतक्या त्यांनी शेकडो बंदिशी केल्या आहेत, शेकडो. बरोबर. मग त्याच्यामध्ये कजरी, ठुमरी, दादरा, अनेक रागांच्या बंदिशी, नवीन राग, म्हणजे सृजनशीलतेचा एक आमच्या समोर आदर्श आहे. केवढा केवढ्या कमालीचं काम करून ठेवलंय त्यांनी. आणि अगदी सवाई गंधर्व मध्ये त्यांच्या आतापर्यंत गात होत्या त्या. बरोबर. त्यामुळे फार फार मोठं काम केलेलं आहे. आणि आताच्या काळामध्ये असे मोठे जे विद्वान आहेत, विदुषी आहेत, त्या ते हवेत शास्त्रीय संगीतासाठी, राग संगीतासाठी. त्यांचं असणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि गानविश्वातल्या सरस्वती म्हणूनच त्यांच्याकडे आदरानं, पूजनीय भावनेनं बघितलं जातं. आणि त्यांच्या सात स्वरांच्या मध्ये त्यांच्या वयाचा आकडा कधीच आला नाही, त्यामुळे त्या कायम आपल्या स्मरणात राहतील त्यांनी गाजवलेल्या मैफिलींच्या माध्यमातून. आरतीताई धन्यवाद, तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल. आणि याबद्दल बोलण्यासाठी पंडित अमरेंद्र धनेश्वर आता आपल्यासोबत आहेत. सर, काही भावना आपण व्यक्त करू इच्छिता? गायन, अध्यापन, लेखन, आयोजन अशा सर्व क्षेत्रामध्ये अत्यंत ठाशी अशी कामगिरी करणाऱ्या डॉक्टर प्रभा अत्रे यांचं असं खरं सांगायचं तर अकालीच निधन म्हणायला पाहिजे. कारण रविवारी 14 जानेवारी रोजी त्यांचा सत्कार मुंबईत ठरलेला होता आणि सत्कारानंतर त्यांचं गायन होणार होतं आणि त्यांचं गायन ऐकण्यासाठी इथले मुंबईतले रसिक अत्यंत आतुर झालेले होते. आणि अचानक हा त्यांच्यावरती आणि संगीत जगतावरती घाला घातलेला आहे दैवाने. पण त्यांनी अतिशय कृतार्थ आयुष्य त्या जगले असंच म्हणायला पाहिजे. प्रभातेंचं मला सर्वात वैशिष्ट्य असं वाटतं की त्यांनी एक सैद्धांतिक भूमिका घेतली होती की सर्व प्रकारचं संगीत हे एकाच पातळीवरती आहे. म्हणजे रागदारी संगीत वरचं, चित्रपट संगीत खालचं, भावगीत त्याहून खालचं असं काहीही त्यांनी मानलं नाही. सर्व संगीताच्या प्रकारांना त्यांनी योग्य न्याय दिला. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी मारुबेहा किंवा कलावती या ज्या ध्वनिमुद्रिका 1966 साली दिल्या असतील त्या, तर त्या दोन रागांवरती त्यांनी आपली अमीट अशी नाममुद्रा उमटवली. आणि आजही मारुबेहाग म्हटलं की डॉक्टर प्रभा अत्रेंची आठवण होते. दुसरं म्हणजे किराणा घराण्यामध्ये त्या शिकल्या हिराबाई बडोदेकर आणि सुरेशबाबू माने, पण त्यांना जी इतर गायकी आकर्षक वाटली, अमीर खान साहेब किंवा बडे गुलाम अली खान साहेब, त्या गायकीतला जो काही त्यांना आकर्षक भाग वाटला तो भाग त्यांनी आपल्या गायकीमध्ये उतरवला. आणि एक अशी उदार अशी त्यांनी दृष्टी ठेवली संगीतासंबंधी. त्यांनी अनेक शिष्य तयार केले, त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि कितीतरी त्यांनी म्हणजे मनापासून अध्यापन केलं. SNDT मध्ये त्या प्रमुख होत्या विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या. आणि खरोखरच त्यांचं कर्तृत्व चौफेर आहे आणि त्यांचं दिसणं अतिशय सुंदर मोहक असं त्यांचं रूप आणि त्यांची गायकी ही सतत आपल्या चिरकाल स्मरणात राहील आणि संगीत दुनिया त्यांची कायमची ऋणी राहील एवढंच मी सांगू इच्छितो. बरोबर. धन्यवाद सर, आपण आपल्या भावना व्यक्त केल्यात ABP माझाच्या व्यासपीठावर त्यासाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.